नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा निषेध म्हणून बदलापूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांना बांगड्यांचा आहेर कुरिअर केला। आज महाराष्ट्र नवनिर्माण बदलापूर शहर महिला सेनेतर्फे आर आर आबांना मुंबईत काल जो पराजय दिवशी जो काही प्रकार झालेला आहे त्याच्या संदर्भात महिला सुरक्षित नाही आहेत, त्यामुळे आम्ही इकडे महिला सेनेतर्फे आबांना बांगड्यांचा आहेर देत आहोत आणि तो आम्ही कुरिअरने पाठवणार आहोत। त्यावेळी बदलापुरातील काही महिलांनी सौ उर्मिला तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। त्यावेळी तेथे मुरबाड विधानसभा माजी अध्यक्षा संगीता चेंदवणकर, माजी उपशहराध्यक्षा सुप्रिया सुभेदार व इतर महिला आघाडी उपस्थित होत्या। जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते म्हातारं होत चाललं आहे आणि या म्हाताऱ्या राजकारणाला एका तरुण अशा व्यक्तिमत्वाची जी लाभलेली साथ आहे आणि त्याचे जे विचार आहेत त्या विचारांनी लहान मुलं देखील जर प्रभावित होत आहेत तर मोठ्यांनी आणि तरुण वर्गांनी पण व्हावं आणि त्यांचे विचार किंवा महाराष्ट्राबद्दल असणारी जी कळकळ आहे महाराष्ट्राची महिला किंवा माय बहीण कुणी असेल तिच्यासाठी वाटणारा जो आपलेपणा आहे हा आपलेपणा माननीय राजसाहेब यांच्या प्रत्येक वक्तव्यातून स्पष्ट होतो आणि ह्या विचारांना आणि आचारांना प्रभावित होऊन मी स्वेच्छेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला। तसेच जे वयोवृद्ध मंडळी आहे त्यांचाही सन्माननीय राजसाहेबांना पाठिंबा आहे, त्यांचे आशीर्वाद सन्माननीय राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला असल्या कारणास्तव त्यांनी या पक्षात प्रवेश केला आहे आणि नक्कीच या बदलापूर शहराची जी आत्ताची अवस्था आहे की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी जी अवस्था आहे या अवस्थेला नक्कीच लवकरात लवकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाचा फोडली जाईल। कॅमेरामन रूपा गवळी सह विजय मोरे, बदलापूर विकास न्यूज। बदलापूर मध्ये पहिल्यांदाच महिला गोविंदा पथक वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दहीहंडी उत्साहाने फोडणार आहेत। नीलकमल असे या मंडळाचे नाव असून या मंडळात सर्व महिला गण आहेत। पुरुषच नव्हे तर स्त्रिया देखील गोविंद पथक तयार करून जल्लोषात दहीहंडी फोडू शकतात हे त्या दाखवून देणार आहेत। स्त्री भ्रूणहत्या करू नका असा संदेश देत सदर महिला पथक यावेळी दहीहंडी फोडणार असल्याचे समजते। स्त्री भ्रूणहत्या करू नका असा संदेश देत सदर महिला पथक यावेळीची दहीहंडी फोडणार असल्याचे समजते। किशोरी किशोर मोहिते, राहणार कुळगाव शिवाई चौक बदलापूर। नीलकमल मित्रमंडळाने आम्हाला सहभाग दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद। नवीन पिढीला अनुभव मिळावा असा सगळ्यांनी सहवास केलेला आहे त्याबद्दल त्यांचं आभारी। मी सौ सायली सचिन वाघमारे, राहणार शिवायची चौक कुळगाव बदलापूर। आमच्या मंडळाने प्रथमच महिला मंडळची दहीहंडी निर्माण सुरू केलेली आहे, ती यावर्षी आम्ही बदलापूरची दहीहंडी फोडणारच। माझं नाव आहे सानिया सूर्यकांत नवले, आम्ही यावर्षी मुलींची दहीहंडी फोडणार आहे। बोल बजरंग बली की जय। आमचं नीलकमल क्रीडा मंडळ हे गेली 10 वर्ष दरवर्षी बदलापूरमध्ये 8 थर लावत आहेत, यावेळेला पण आम्ही सर्वात जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न करून बदलापूरमध्ये नाव आमच्या मंडळाचं रोशन करण्याचं ठरवण्यात येत आहे। बोल बजरंग बली की जय। वॉर्ड क्रमांक 21 मधील गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना नगरसेविका सौ शीतल राऊत यांनी वह्यांचे वाटप केले। त्यावेळी वह्या वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, नगराध्यक्षा सौ जयश्री भोईर, माजी नगरसेवक मुकुंद भोईर, विभाग प्रमुख शैलेश वडनेरे, उपशहर प्रमुख मोहन राऊत, समाजसेवक प्रवीण राऊत, नगरसेविका विजय राऊत उपस्थित होत्या। लहान मुलांनी खूप शिकावे व आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करावे असे सौ शीतल राऊत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। रविवारी बंजारा समाजातर्फे तीज गौरी कार्यक्रम संपन्न झाला। ठाण्यातील बंजारा समाजाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले। बंजारा समाजाच्या सर्व नेत्यांनी संघटित राहावे असे शंकर पवार यांचे मत आहे। Thank you.
मेंबर अनु ग्रेवाल साहब कि आपको सुझावर जो पड़े रहे कि मार्ग 90 मार्ग है अंदर कॉपी देर और इच्छा करें सामने तब ये सेवे ना हाथ दिया तो भी है अंते में हांडी फोड़ी फोड़े लग जाए तो कोई भी हाँ एक टूम साहब ने साहब इतने मन के दिन भाई बड़ा फोड़ लगे तो जब बोली एक बेन रो हांडी फोड़े उम्र दो अंतम से एक रेन रोकन मारी इतनी जिद दिले तीस शब्द संभव जय शिव जनता अतिशय सुंदर भाषण आपण सगळ्यांनी आपल्या बोली भाषेमध्ये ऐकलं त्यांचे धाकटे बंधू माझे मित्र संत पवार साहेब आमचे दुसरे मित्र जे पोलीस खात्यामध्ये अभिमान वाटावा असं काम या ठाणे शहरामध्ये करत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व त्यांचं आपल्या सगळ्यांना परिचित आहे ते विनयजी राठोड येणार आहे आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आमच्या विरोधात नका उभं राहू ही मत आम्हाला मिळणार नाही दुसरीकडे कुठे राहत तरी चालेल आम्ही मदत करू फक्त दिल्लीला जाऊन उभं राहा कारण महाराष्ट्रामध्ये नाही आपलं आम आदमीची पार्टी दिल्लीला खूप जोरात आहे हरकत नाही हा मस्करीचा भाग झाला ते आमचे मित्र सुभाष तन्वर श्री गणेश राठोड श्री कैलास चव्हाण श्री वसंत जाधव श्री राणा राठोड श्री संदीप चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांना आमच्यासह हसवलं ते आपले सगळे मिमिक्री आर्टिस्ट आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सगळे आपल्या समाजातील प्रामुख्यानं महिला मोठ्या समाजामध्ये कारण त्यांचाच कार्यक्रम असल्या कारणानं खरं तर आपण त्यांच्या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत म्हणजे आपण पाहुणे आहोत खरा कार्यक्रम आपल्या महिलांचा आहे त्यामुळे त्या सर्वांना आजच्या ह्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो ठाणे जिल्ह्यामध्ये आमची एक भावना आहे की आपण हातभार लावला ते समाज भवन आमच्यासाठी आपण कृपया मार्गदर्शन करावं समाज भवन कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायची तुम्हाला सगळ्यांच्या वतीने एकच विनंती कल्याण येथील बंजारा समाजाच्या कार्यक्रमात प्रकाश मुथा शंकर पवार आमदार गणपत गायकवाड व खासदार सुरेश टावरे उपस्थित होते अशी माहिती शंकर पवार यांनी बदलापूर विकासला दिली भगवान शिवाला महाराजांना अतिशय शक्ती दे किरी वा चांगला फुटो फाटो मग तर मार हीच विनंती करायचं हमेशा त्यांचा आपण समाज आहे का जो मुद्दा साहेब बालको ये भा एकता रही है तो रण मोठं शक्ती रहायचं एकता रही तो शक्ती रेवा कोणी आपण काय बी करूया एक शक्ती मोठं रणं जरुरीच आहे ही तारो ही मारो हणू बेटा बोले छोडूया उदाहरण आपण शक्ती शेतीत जाता जी आणि दुसरी बाजू एकशे भाईओ की जे कार्यक्रम करायचा आहे भगवानेर कार्यक्रम आहे भगवानेर कार्यक्रमात राजनीती निर्लंब पण मारा तर विनंती करता समाज दरम्यान राजनीती दरम्यान काही गरज काही नोकरीमुळे आवाज आहे का पिसामुळे आवाज आहे तर खासदार कोण पिसा देत आवाज आपण परंतु या समाजात भवानेर कार्यक्रम बाई देवीर कार्यक्रम आपण राजनीती रमून असं तर गरज नाही रडून मार पडतनाचं मनतीचं आणि समाज एकता रेणू आणि एकता शक्ती शेती मोठ शक्ती रहते एरमय अगर कोई फोड रही भी है कोई काही कर रही भी है तो हजून हात जोडून विनंतीच आहे की भाईओ वाट दकाळ सकाळी खाणा जाय तो कम से कम मालम छेरी दे दो पण सत्यानाश मत करो समाजे हीच विनंती करायची सर्वप्रथम मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो की असे कार्यक्रम होत राहिले पाहिजे भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था 1 सप्टेंबरला वसंतराव नाईक पुण्यतिथी साजरी करणार आहे अशी माहिती संतोष पवार यांनी बदलापूर विकासजवळ दिली बदलापूर दैनिक हे गेले 4 वर्षापासून बदलापूरमध्ये सतत होणाऱ्या बदलापूरच्या घडामोडींचं वृत्त देतात आणि त्या बदलापूरकरांना सुखद आनंद भेटतो ते वाचून आणि आता त्यांनी बदलापूर विकास चॅनल चालू केलेलं त्याच्या माझं बदलापूर कामत साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात धन्यवाद